राज्यभरात महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली होती. त्या पार्श्वभूमीवर पारने येथे महावितरण कार्यालयात भारतीय जनता पक्षाकडून टाळाठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सध्या तालुक्यात शेतकऱ्यांकडून वीज पंपांद्वारे पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे. अशातच महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज कोंडी करण्यात येत होती, त्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत होता. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनीही सरकारला घरचा आहेर दिला होता. भाजपकडून महावितरण विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पारनेर येथे असणाऱ्या महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष वसंत फुलाजी चिडे, तालुका उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, रघुनाथ आंबेडकर, संभाजी आंबेडकर, बाबासाहेब चिडे, कैलास सोंडकर, अप्पासाहेब दुधाडे, बबन डावकर, चंद्रकांत सोबले, दादाभाऊ दुधाडे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.